महाविकास आघाडीमधून ठाकरे गट नाशिकची जागा लढणार असं म्हटलेलं आहे शरद पवार यांनी. आमच्या वाटाघाटीमध्ये नाशिकची जागा ही ठाकरेंकडे आलेली आहे अशी माहिती देखील शरद पवार यांच्याकडून देण्यात आली आहे. नाशिक आपण नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडे दिली असं म्हणतात, पण आपल्या पक्षामध्ये पण काही उमेदवार आहेत ते इच्छुक आहेत? इच्छुक आहेत माझ्याशी बोलतात, त्याच्यात काही घेऊन नाही. राष्ट्रामध्ये संघटनेमध्ये जे काम करतात त्यांच्या इच्छामध्ये त्यांची इच्छा असते आपण पर्चेस करतो, आणि जे आपण खर्चाची मागणी करतो त्याची मागणी तरी केली आम्ही त्यांना समजून सांगू की आपण जिंदर विषयी करायला गरज आहे, दुसऱ्या जागेवर आपल्या सरकारी विषयांचा विचार झाला आहे, तर आपण कसा यशस्वी झाला सरकार.